काही कामं आपली रेंगाळलीत काही अडचणीमुळं, जसं जुन्या भाजी मंडईचं काम रेंगाळलं, परंतु आता त्याला गती आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी कामं आहेत. आता काही काहींना बाईट घेतात, आपल्यातले काही कार्यकर्ते बाईट द्यायला घाबरतात. तर परवा मी एक बाईट बघितली, काळूराम चौधरी आहे ना, त्याची बाईट घेतली. आता काळूराम चौधरीचे हयात मला विरोध करण्यातच गेली की नाही. त्याने सांगितलं अजित पवारच्या बरोबर कॉन्ट्रॅक्टर असतात, मलई खाणारे असतात. आता ही काही मलई खाणारी आहेत, ही माझी नाहीये. आणि मी सकाळी तिथं जाताना ज्या साईटवर जाईल, उद्या आता हे झगड्यांचं कार्यालय, उद्याच्याला हे कार्यालयाचं बांधकाम जो कॉन्ट्रॅक्टर करणार, मी अधिकाऱ्यांना सांगणार ना त्याला हजर ठेवा तिथं, नाही तर मी अधिकाऱ्यांना बोलून काय उपयोग आहे. त्यांनी पण ऐकलं पाहिजे अजित पवारचं काय म्हणणं आहे. जे काही कॅनॉलचे काम बघताना जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो तिथं पाहिजे. काही जण म्हणतात अजित पवारला कॉन्ट्रॅक्टर लागतात, अरे काम करून घ्यायला कॉन्ट्रॅक्टर लागतात, दुसऱ्या कुठल्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर लागत नाही. दुसऱ्या गोष्टीला कॉन्ट्रॅक्टर ज्याला लागतात ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलवतात आणि फिक्सिंग करून टाकतात. मी तर लोकांच्या समोर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतो आणि काम करून घेतो. मी आज देखील रिमांड होमच्या इथं, तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, ते काम माझं खराब मला दिसलं. मी म्हणलं अजिबात नाही, मी अधिकाऱ्याचं ऐकणार नाही आणि कॉन्ट्रॅक्टरचं ऐकणार नाही, ह्याला काळ्या यादीमध्ये टाकेन. आपण काम झालं पाहिजे. उद्या तुम्हालाही फिरत असताना पाहत असताना एक आवडलं पाहिजे की खरंच काम हे केलेलं आहे, जीव ओतून काम केलंय, ती आपली भूमिका आहे. ह्याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे. आणि माझं तुम्हाला सांगणं आहे की मनात कोणताही संभ्रम हा अजिबात तुमच्या ठिकाणी राहता कामा नये. त्यामध्ये अजून पण काहींना नाही ही एकच होती राव, हे आपल्यालाच बनवत आहेत का काय कुणाला माहिती, तसं काही नाही. आता क्लिअर आम्ही सांगून पण ऐकलं जात नाही. मी बारामतीकरांनो दुसरं एक सांगतो, आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत, दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात. त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील. एक मिनिट मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तर हे सगळे माझ्या बरोबर. आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा. आता मला सांगायचंय की अवघ्या काही दिवसात मित्रांनो, अवघ्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल. माझा अंदाज आहे साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती निवड म्हणजे आचारसंहिता लागू डिक्लेअर केली जाईल. मी 2 मार्चला पुणे विभागाचा नमो रोजगार मेळावा हा 5 जिल्ह्याचा बारामतीमध्ये ठेवलेला आहे. तर सकाळी 9 ते संध्याकाळपर्यंत तो मेळावा चालणार आहे. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या, त्या कंपन्यामध्ये आपल्या मुलांना मुलींना पश्चिम महाराष्ट्रातल्या कसं तिथं काम मिळेल हा आपला तिथं प्रयत्न आहे. आणि त्याच्यात माझ्या तालुक्यांनी कुठं मागं राहू नये, इंदापूर तालुक्यांनी कुठं मागं राहू नये, दौंड तालुक्यांनी कुठं मागं राहू नये, फलटण असेल तिकडं पुरंदर असेल ह्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात
सहा ठिकाणी तशा प्रकारचे विभागीय मेळावे घेतोय. मी उशीर होतोय म्हणून मी 2 तारखेला आपल्या इथं तो घेतलेला आहे आणि त्याला 5-5 कोटी रुपये राज्य सरकारने बजेटमध्ये तरतूद केलेली आहे.